पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं मोफत रुग्णालय असणाऱ्या ससून हॉस्पिटलमध्ये सुरू असलेला भ्रष्टाचार, भोंगळ कारभार, मुजोर प्रशासन यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहराच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी ससून रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी केली. मनसैनिकांनी आक्रमक होत ससून रुग्णालय प्रशासनाविरोधात निषेध नोंदवला. प्रशासनाला जे भोंगळ कारभार आणि जो भ्रष्टाचार सुरू आहे त्यामध्ये बऱ्याचशा पोलीस प्रशासनाला सुद्धा पैसे मागण्याचा प्रकार या ठिकाणी झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांना, दिव्यांग नागरिकांना त्यांचा दाखला मिळवण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी पैसे मागितले जातात. आणि खऱ्या अर्थाने जे मैतीवरचं टाळूवरचं लोणी खाणं, म्हणजे ज्यावेळेस एखादी मयत होती त्यानंतर लागणाऱ्या त्याच्या सर्व वस्तू त्या पाठीमागं विकल्या जातात, त्यामध्ये बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जातात. आणि त्याचबरोबर इतर अनेक गोष्टी आहेत ज्यामध्ये लॅबमधून बाहेरून तुम्हाला लॅबमधून टेस्ट करावे लागतात, औषधं बाहेरून आणावी लागतात, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी बाहेरून आणायला लावतात आणि त्यांचे प्रशासनाचे लागे बांधे आहेत. आम्ही त्यासाठी या ससून प्रशासनाला निवेदन देणार आहोत, जर भविष्यात झालं नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन. हे हॉस्पिटल आहे म्हणून आम्ही या ठिकाणी हात जोडून विनंती करतो यांना. ससून रुग्णालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने, या पुणे शहराच्या वतीने, साईनाथ बाबर शहराच्या अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आमच्या पक्षाचे सर्व सरचिटणीस, उपाध्यक्ष, सर्व विभागाध्यक्ष आणि सर्व मनसैनिक यांच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलन करण्याच्या मागील तीन ते चार भूमिका आहेत. यामध्ये प्रथम सर्वात मोठी भूमिका अशी आहे की आपण डेड हाऊसला ज्या बॉड्यांवर कापडाने निर्गली देतो ते महाराष्ट्र शासनाने पुरवलं पाहिजे, परंतु महाराष्ट्र शासन इथं पुरवत नसल्यामुळे तिथल्या कर्मचाऱ्यांना त्या ज्याची बॉडी असेल त्याच्या नातेवाईकांकडनं पैसे घेतले जातात. म्हणजे 2,000 रुपयापासून 3,000-4,000 रुपये घेतले जातात आणि रात्री नापात्री अख्ख्या महाराष्ट्रातनं गोरगरीब जनतेच्या बॉड्या इथे या ठिकाणी असतात, त्यांनी आणायचे कुठनं पैसे? बरं, त्या कर्मचाऱ्यांना म्हणायचं, कर्मचारी म्हणतो राज्य शासनाने हे पुरवलं पाहिजे, पण राज्य शासन पुरवलं नाही. त्याच्या संदर्भात खूप मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी होतोय. त्याचे हे पाहिलं तर 7-8 कोटी रुपये वर्षाला तो मोठा, एवढा मोठा भ्रष्टाचार.